नमस्कार, लोकमान्यमध्ये स्वागत. आज आपण पाहणार आहोत 28 एप्रिल 2021 चालू घडामोडी. DNA डेली न्यूज ॲनालिसिस. आपण महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, सकाळ, द हिंदू यामधील महत्त्वाच्या घडामोडी पाहत असतो. सर्वप्रथम चालू घडामोडी आहे, सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं आहे. करोना ही राष्ट्रीय आणीबाणी नाही तर काय, असं त्यांनी डायरेक्ट प्रश्नच विचारला आहे. लसीच्या वेगवेगळ्या दराबाबतसुद्धा त्यांनी विचारणा केली. केंद्राने ऑक्सिजन लसीच्या राज्याला केलेल्या वितरणाबाबतही त्यांनी सवाल उपस्थित केला आहे. कारण काही राज्यांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे, काही राज्यांमध्ये ऑक्सिजनचा साठा भरपूर आहे, काही राज्यांमध्ये लसींचा तुटवडा जाणवतो आहे, काही राज्यांमध्ये लस भरपूर प्रमाणात उपलब्ध अशा पद्धतीचं असल्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं त्यांना विचारलं आहे की हे कशा पद्धतीने तुम्ही वितरण केलं आहे. देशात कोरोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे, ही राष्ट्रीय आणीबाणी नाही तर काय, असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारलाच आता धारेवर धरले. लसीच्या वेगवेगळ्या दराबाबत काय करीत आहात, करोनावर मात करण्यासाठी सैन्य दल आणि रेल्वेचा काय व कसा वापर केला जाणार आहे, या संदर्भातही सवाल त्यांनी उपस्थित केला. ऑक्सिजन आणि जीवनावश्यक औषध वितरणाबाबत राष्ट्रीय आराखडा सादर करण्याचे निर्देशही त्यांनी केले. तुम्ही नॅशनल काय प्लॅन आहे तुमचा, नॅशनल पॉलिसी कोणती आहे, तुम्ही आत्ता जे करोना आलेला आहे त्या संदर्भात कोणकोणत्या उपाययोजना करण्यासाठी एक पॉलिसी बनवली, त्या संदर्भात तुम्ही आराखडा तयार करा आणि तो सर्वोच्च न्यायालयात सादर करा, असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितले. न्यायालयाने स्वतःहून दाखल करून घेतलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल चिंताही व्यक्त केलेली आहे. आता सर्वोच्च न्यायालयसुद्धा ॲक्टिव्ह झालेलं आहे. कालच आपण पाहिलं की ज्या 4 स्तंभावर आपली लोकशाही उभी आहे ते 4 स्तंभ वेगवेगळ्या पद्धतीनं कार्य केले पाहिजेत. सेपरेशन फ्रॉम ज्युडिशरी फ्रॉम एक्झिक्युटिव्ह हे 50 कलम जे आहे ते सांगतं की न्यायव्यवस्था ही कार्यकारी व्यवस्थेपासून विलग असावी, त्यांनी स्वतंत्र कार्य केले पाहिजे. ते काल न्यायालयानं केलेलं आपल्याला पाहायला भेटलं. सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सांगितलं की आता ही राष्ट्रीय आणीबाणीसारखी परिस्थिती असताना तुम्ही व्यवस्थित काम केलं पाहिजे आणि अशा पद्धतीनं कार्य झालं तरच लोकशाही सशक्त बनते. यानंतर दुसरी घरामुळे गर्दीमुळे भारतात करोना वाढला असं WHO निष्कर्ष काढलेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, यालाच आपण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणतो, यांनी सांगितलं की भारतामध्ये करोना वाढण्याचं कारण हे गर्दी आहे. आपण पाहिलं निवडणुका झाल्या, कुंभमेळा झाले, काही ठिकाणी यात्रा सुरू होत्या, काही ठिकाणी निवडणुकीच्या काळामध्ये प्रचारामध्ये भरपूर लोक सामील झाले होते, काही ठिकाणी उत्सव आपण साजरे केले, हे चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळं गर्दी वाढलेली होती आणि यामधूनच करोना पसरला, ज्याचा आत्ता आपल्याला करोनाची लाट भारतामध्ये दिसते. साधारण 38% जगाच्या पेशंट जेवढे आहेत त्यातल्या जगाच्या 38% पेशंट आता भारतामध्ये आहेत. भारतामध्ये करोना एवढा वाढला आहे की साधारण 2 लाखापेक्षाही जास्त दररोज पेशंट भारतामध्ये ॲड होत आहेत. महाराष्ट्रामध्ये सध्या जरी करोनाचे पेशंट कमी होत असले तरी अजून आपल्या जे म्हणतो हॉस्पिटलमध्ये बेड अवेलेबिलिटीसुद्धा वेळोवेळी आपल्याला भेटत नाही, ऑक्सिजनचे सिलेंडरचा तुटवडा जाणवतो आहे. जे लसीचा पुरवठा आहे किंवा इंजेक्शन असतील, अँटीव्हायरल जे इंजेक्शन वापरले जातात त्याचाही तुटवडा आपल्याला पास होतो आहे, याचा काळा बाजार पाहायला मिळतो आहे. त्यामुळं WHO सांगितलं की अनावश्यक गर्दी असेल, विषाणूचे नवे रूप असेल आणि लसीकरणाचा अल्पवेग यामुळे भारतात करोना फैलावला आहे. लोकही रुग्णालयामध्ये अनावश्यक धाव घेत असल्याने त्रास वाढत असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हणलेलं आहे. आपण अनावश्यकरित्या हॉस्पिटलमध्ये दाखल होतो, याचं उदाहरण म्हणजे ज्यांचे इन्शुरन्स आहेत त्यांनी हॉस्पिटलचे बेड अडवलेले आहेत. शहराच्या ठिकाणी पाहतो आहे आपण सध्या हेल्थ इन्शुरन्स भरपूर लोकांकडे आपल्याला पाहायला मिळतो. जे सुशिक्षित असतात ते जातात आणि डायरेक्ट ऑक्सिजनचं बेड घेतात, त्यांना पहिल्यांदा प्रायोरिटी द्यावी लागते कारण त्यांचा इन्शुरन्स असतो, बिल लवकर मिळतं म्हणून सगळ्यात जास्त प्रायोरिटी त्यांना दिली जाते हॉस्पिटलमध्ये. पण जे खरंच क्रिटिकल पेशंट आहेत, गरीब आहेत, त्यांना हॉस्पिटलमध्ये लवकर बेड उपलब्ध होत नाही, हे आपण पाहिलेलं आहे. आत्ता काही वर्तमानपत्रात अशी चित्र आहेत की झाडाखाली ऑक्सिजनचे सिलेंडर लावून जमिनीवर रुग्ण झोपलेले आहेत. म्हणजे किती विदारक परिस्थिती आहे. पण जे आहेत सध्या काही लोक ज्यांचा इन्शुरन्स आहे त्यांना गरजसुद्धा नाही, ते ठणठणीत बरे जरी असले, घरी जरी होम आयसोलेशनमध्ये बरं होत असले तरी हॉस्पिटलला दाखल होतात, त्यामुळे बेड अवेलेबल होत नाहीत. त्यामुळे लोकही रुग्णालयामध्ये अनावश्यक धाव घेत असल्याचं त्रास वाढलेला आहे असं WHO मत नोंदवलेलं आहे. जागतिक आरोग्य संघटना अतिमहत्त्वाची साधने आणि साहित्य भारताला पुरवत असून यामध्ये 4,000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा समावेशही आहे. WHO आता भारताला मदत करते. WHO माहिती लक्षात ठेवा. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन तिचा सिम्बॉल कसा आहे तो पहा. आपल्याला पेपर 3 आरोग्य यामध्ये WHO माहिती पाहावी लागते. निर्माण कधी झाली, स्थापनाची झाली 7 एप्रिल 1948, 73 वर्षापूर्वी. युनायटेड नेशनची स्पेशलाइज एजन्सी आहे, हेडक्वार्टर जिनिवा स्वित्झर्लंडमध्ये. तिचे आत्ता प्रमुख कोण आहेत, टेंड्रॉस ॲडनॉन हे डायरेक्टर जनरल आहेत, हे लक्षात ठेवा. 5 वर्ष कालावधी असतो त्यांच्या हेडचा.
पॅरेंट ऑर्गनायझेशन कोण आहे? युनायटेड नेशनची इकॉनॉमिक अँड सोशल काउन्सिल आहे, इकोसोकचं हे पॅरेंट इकोसोकचे एक संस्था आहे, WHO. यानंतरची चालूगडामुळे विजयी मिरवणुकावर आयोगाची बंदी. परवा मद्रास हायकोर्टानं ज्यावेळेस निवडणूक आयोगाला सांगितलं की हे चुकीच्या पद्धतीनं आहे, तुम्ही जर अशा पद्धतीनं जर निवडणुका घेत राहिला तर आम्हाला 2 मेचा जो निकाल आहे त्यावरसुद्धा तुम्हाला स्थगिती द्यावी लागेल. त्यानंतर मग गाईडलाईन्स तुम्ही जारी करा असं सांगितलं होतं. यामुळं आता जो निवडणूक आयोग आहे त्यांनी विजयी मिरवणुकावर बंदी घातलेली आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर विधानसभांचा जो आत्ता निवडणुका झाल्या त्यांचा निकाल होणार आहे, त्या निकालासंदर्भात त्यांनी गाईडलाईन जारी केली आहेत की विजयी मिरवणुका काढण्यावर बंदी आहे. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम, पुदुच्चेरी आणि काही राज्यातील पोटनिवडणुका होत्या विधानसभेच्या, त्यासंदर्भात जो निकाल 2 मेला होणार आहे त्याची मतमोजणी झाल्यानंतर तुम्ही विजयी मिरवणूक काढू शकणार नाही. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी किंवा त्यानंतर विजयी मिरवणुका काढता येणार नाहीत असा आदेशच आयोगानं दिलेला आहे. आयोगानं जे निवडणूक आयोगाला आपण म्हणतो आचारसंहिता जारी करते त्याचं काटेकोरपणे पालन करावंच लागतं. आपण पाहिलं TN Session यांच्यानंतर निवडणूक आयोग ॲक्टिव्ह आपल्याला पाहायला भेटतो. निवडणूक जिंकल्याचे प्रमाणपत्र संबंधित निवडणूक अधिकाऱ्याकडून घेण्यासाठी 2 व्यक्तींना परवानगी मिळेल असे आयोगाने सांगितले. तुम्ही विजयी मिरवणूक काढूही शकणार नाही आणि तिथं गुलाली उधळू शकणार नाही. तुम्ही फक्त 2 व्यक्ती जायचं, विजयी प्रमाणपत्र घ्यायचं आणि शांततेपणे माघारी घ्यायचं, अशा पद्धतीनं त्यांनी गाईडलाईन जारी केलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं आहे की आता न्यायालयसुद्धा चांगल्या पद्धतीनं आता कार्य करायला लागल्यामुळं निवडणूक आयोगालाही आपले काही गाईडलाईन्स जारी करावे लागलेले आहेत. यानंतर आर्थिक जगतातील घडामोडी. निर्बंधामध्ये महागाईचा धोका असं रिझर्व्ह बँकेचा इशारा असे आहे. रिझर्व्ह बँकेनं सांगितलं की आत्ता जी संचारबंदी आहे किंवा काही ह्याच्यामध्ये जर टाळेबंदी होत असेल किंवा आपण म्हणतो लॉकडाऊन जर लागला तर यामुळे महागाई वाढू शकते. सध्या किरकोळ महागाई दर 5.5% आहे. वस्तूच्या पुरवठ्यावर परिणामसुद्धा होण्याची भीती आहे टाळेबंदी सुरू झाली तर. संचारबंदी सध्या सुरू आहे, काही राज्यांनी लॉकडाऊन घोषित केलेला आहे. यामुळे काय होऊ शकतं, पुरवठ्यावर वस्तूचा पुरवठा जर कमी झाला तर महागाई वाढण्याची शक्यता असते. देशातील महागाईचा आढावा घेण्यासाठी ग्राहक किंमत निर्देशांक यालाच आपण CPI म्हणतो, कंज्युमर प्राईज इंडेक्स, याची मदत घेतली जाते. यालाच किरकोळ महागाई निर्देशांक असंही म्हणलं जातं आणि ही किरकोळ महागाई CPIद्वारे काढली जाते. त्यानुसार मार्चमध्ये ही महागाई 5.5% पोहोचली आहे, फेब्रुवारीमध्ये ही 5% होती. आता एप्रिलचं सुद्धा डाटा येईल, एप्रिलचा डाटा आल्यानंतर त्यामध्ये कमी जास्त झाली काय हे आता आपल्याला पाहता येईल. अन्नपदार्थ आणि खाद्यतेलाच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने महागाई वाढलेली आहे. अन्नपदार्थ आणि खाद्यतेल सध्या पाहतोय आपण सोयाबीनचं तेल किंवा आणखीही तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत खाद्यतेलाच्या. पण सर्वात महत्त्वाचं असे आहे की जे पेट्रोल डिझेल आहे याच्या किमती आता $70 कमी खाली आलेल्या आहेत, प्रतिभी आलं, त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा होतो आहे. पण इकडं जे आपण खाद्यतेल म्हणतो किंवा अन्नधान्य म्हणतो आहे त्याच्या किमती वाढत आहेत, यामुळे महागाई वाढण्याची जास्त शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने महागाईचा दर 2-7% दरम्यान ठेवण्याचा निर्धार केलेला आहे. आपण बघतो फिस्कल पॉलिसी आणि मॉनिटरी पॉलिसी. मॉनिटरी पॉलिसी असेल ती रिझर्व्ह बँकेची असते, फिस्कल पॉलिसी असते ती गव्हर्नमेंटची असते. मॉनिटरी पॉलिसीद्वारे RBI महागाईवर नियंत्रण ठेवत असते. चलनाचा दर किंवा चलन दरवार कमी जास्त करण्याचं काम हे RBIचं असतं. RBI महागाईवर हे करत असताना मॉनिटरी पॉलिसी उर्जित पटेल यांच्या अंडर आपण स्थापन केली होती. रघुराम राजन यांच्या समितीने शिफारस केल्या पद्धतीने ही मॉनिटरी पॉलिसी आली होती, ज्यानुसार निम्मे सरकारचे आणि निम्मे रिझर्व्ह बँकेचे सदस्य असून यामध्ये आपण RBIचा गव्हर्नर हा मेन असतो त्याचा, आणि तीन सरकारचे 3 RBIचे असे सदस्य एकत्र येऊन ही मॉनिटरी पॉलिसी ठरवत असतात. यामध्ये 2-6 हा महागाईचा दर ठेवण्याचं निश्चित केलं होतं. सध्या 5.5% महागाई आहे, 6%वर गेले ते सरकार RBIला जाब विचारू शकतं. म्हणून RBIने हे सांगितलं की निर्बंधामुळे महागाईचा धोका आहे, निर्बंध कमी प्रमाणात असतील तरच महागाई आटोक्यात राहू शकते. आणखी रिझर्व्ह बँकेला काय वाटतं, वस्तूच्या वाहतुकीवर दीर्घकाळापर्यंत निर्बंध लादल्यास पुरवठ्यावर परिणाम शक्य आहे. वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्यास महागाई वाढण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे उद्योगांच्या संबंधित घटकावर विपरीत परिणाम झालेला आहे. कारण उद्योगधंदे काय काय आपण कमी कामगारावर सुरू केल्यावर प्रोडक्शन कमी झालं तर महागाई वाढू शकते. अर्थव्यवस्थेची वाढ निर्धारित करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवावा लागणार आहे. बरोबर आहे, लसीकरण फास्ट झालं तरच लोकांना कोरोना कमी प्रमाणात होईल आणि त्यामुळे कोरोनाचे पेशंट कमी झाल्यानंतर अर्थव्यवस्था सुरळीत चालेल. यानंतर चालू घडामुळे भारतात येणार अमेरिकेची स्ट्राईक फोर्स. भारतातील कोविडची स्थिती तपासण्यासाठी अमेरिकेची स्ट्राईक फोर्स आता ही पाठवण्यात येणार आहे. याबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शन ॲस्ट्राजेनिकाच्या लसीचे 6 कोटी डोस तातडीने भारताला देण्यात येणार आहेत. यामध्ये भारताच्या कोविडविरोधी लढ्यास बळ मिळणार आहे. अमेरिकेच्या जो बायडन आहेत
अध्यक्ष यांना डायरेक्टली ट्विट केलं होतं आपले सिरमचे आदर पुनवाल्यांनी की त्यांना कच्चा माल भेटत नव्हता. यानंतर भारत सरकारही ॲक्टिव्ह झालं, त्यांनी त्यांच्या प्रशासनाला सांगितलं की सध्या आमच्यामध्ये देशामध्ये करोना जास्त आहे, तुमच्याकडे लसीचा पुरवठाही जास्त आहे, तुम्ही आम्हाला मदत करू शकता कारण अमेरिकेकडून लसीसाठी लागणारा कच्चा माल आपल्याकडे येतो. अमेरिकेनं स्वतःचा एक जो कायदा आहे तो कायदा लागू करून तिथं पहिल्यांदा स्वतःच्या देशासाठी प्रोडक्शन आणि सर्व वस्तू वापरण्यासंबंधी कायदा केला, जेणेकरून निर्यात बंदी लादली गेली, त्यामुळे भारतात येणारा माल बंद झाला. या संदर्भात आपण जो बायडन यांच्याकडे मदत मागितली होती, आपले अजित डोवाल असतील सुरक्षा सल्लागार यांचं आणि अमेरिकेच्या परराष्ट्र अधिकाऱ्यांचंसुद्धा बोलणं झालं होतं, त्यांनी मदत देण्याचं आश्वासन दिलं होतं. आणि आता अमेरिका आपल्याला स्ट्राईक फोर्स पाठवणार आहे, ज्यामध्ये रेमडेसिवीरचं इंजेक्शन असेल, ॲस्ट्राझेनिकाच्या लसीचे 6,000 डोस असतील, हे आपल्याला मिळतील आणि हे मिळाल्यानंतर आपल्याला भारताच्या कोविडविरोधी लढ्यास बळ मिळेल. अमेरिका काय काय देणार आहे? कोविशिल्ड लसीसाठी आवश्यक कच्चा माल तातडीने पाठवणार, जे आपल्या कंपनी लस बनवणार आहे त्यांना हा कच्चा माल हवा असतो. PPE किट, ऑक्सिजन सिलेंडर आणि व्हेंटिलेटरसुद्धा, या अगोदर अमेरिकेने गेल्या वर्षी आपल्याला 200 व्हेंटिलेटर पाठवले होते. ऑक्सिजन निर्मिती करणारी यंत्रणा, ही यंत्रणा अमेरिकेचे संरक्षण खातं आणि अमेरिकेची आंतरराष्ट्रीय विकास संस्था आपल्याला पाठवणार आहे. जागेवरच ऑक्सिजन निर्मिती करणारी यंत्रणासुद्धा पाठवणार आहे. ही यंत्रणा अमेरिकेने त्यांच्या रुग्णालयामध्ये वापरली आहे. प्रत्येक युनिटमध्ये एकावेळी 50 ते 100 बेडला ऑक्सिजन पुरवण्याची क्षमता असणार आहे. साधारण आत्ता जे कोविड सेंटर आहे त्यामध्ये आपण ऑक्सिजन आयात करावा लागतो, कुठून बाहेरून आणावा लागतो. आता जागेवरच ऑक्सिजन निर्माण झाला तर आपल्याला ही सुविधा जलद करता येईल आणि पेशंटलाही ऑक्सिजनपासून जे आत्ता जीव जातात ते जाणार नाहीत. RT-PCR किट, PPE किट आणि व्हेंटिलेटर तातडीनं पाठवणार आहे आपल्याला. रेमडेसिवीरच्या तातडीनं पाठवण्यासाठी पुरवठादारांना सूचना केल्या. ज्या कंपन्या तिथं रेमडेसिवीर इंजेक्शन बनवतात ते पाठवण्याच्या सूचनाही केल्या आहेत. मनुष्यबळाची सुद्धा मदत घेतली जाणार आहे. काही तिथले अधिकारी असतील, काही सायंटिस्ट असतील, काही डॉक्टर असतील की ज्यांना तिथं आटोक्यात कसं आणायचं हे माहिती आहे, तेसुद्धा इकडे येऊन आपल्याला डॉक्टरांच्या टीमशी सहकार्य करतील. भारतातील कोविड परिस्थितीची पाहणी करण्यासाठी टास्क फोर्स जो येईल, स्ट्राईक फोर्स, ते त्या संदर्भात काही पथक भारतात येऊन आरोग्य मंत्रालय तज्ज्ञांच्या सहकार्याने कोविडवर नियंत्रण मिळवण्यासाठी उपायसुद्धा कसे करता येतील या संदर्भात योजना आखणार आहेत. प्रयोगशाळा, देखरेख, साथरोग, रोगाचे सिक्वेन्सिंग आणि मॉडेलिंग, लागण रोखणे आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी हे पथक भारतातील तज्ज्ञांबरोबर काम करणार आहे. जागेवरच ऑक्सिजन निर्मिती करणारी यंत्रणा भारतीय डिव्हाइसशी जोडण्याशी कुशल मनुष्यबळ पाठवणार आहे. आपण पाहिलं की नाशिकमध्ये ऑक्सिजन गळती होऊन तिथं कित्येक रुग्णांचा जीव गेला होता, पण अमेरिका आता जागेवरच ऑक्सिजन निर्मिती करणारी यंत्रणा आणि भारतीय डिव्हाइसेसशी जोडण्याची कुशल मनुष्यबळाचाही पुरवठा करणार आहे. त्यांची लोक येतील, ते आपल्याला लोकांना स्किलफुल एज्युकेशन देतील की कशा पद्धतीने तुम्ही ते जोडलं पाहिजे जेणेकरून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहील. हे सुद्धा महत्त्वाचं आहे कारण अमेरिकेची टेक्नॉलॉजी चांगली असल्यामुळे तिथं रोग कोविडचा जे आहे ते आटोक्यात आलेलं आहे, पण भारतामध्ये आटोक्यात येण्यासाठी आपल्याला काही तंत्रज्ञानाची गरज आहे, काही उपकरणांची गरज आहे, आरोग्य व्यवस्थेमध्ये काही सुधारणा करावी लागणार आहेत. यासाठी अमेरिकेचा जो स्ट्राईक फोर्स आहे तो महत्त्वाचा ठरणार आहे. यानंतर द हिंदूमध्ये एक संपादकीय आलं होतं, सगळ्यात चांगलं संपादकीय आहे. सध्या भारतामध्ये लसीबाबत जे पेटंट आहेत आणि पुरवठा करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत या संदर्भात काही आपल्याला द्विधा मनस्थिती पाहायला भेटते. कारण हे पेटंट कोणाकडे असतं? ज्यांनी संशोधन केलेलं आहे, R&D आपण म्हणतो, रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलं, त्यांचा खर्च निघण्यासाठी पेटंट ही एक नवीन संकल्पना आली, ज्यालाच आपण म्हणतो बौद्धिक स्वामित्व. पण काही कंपन्या अशा आहेत की ज्यांचं पेटंट भरपूर वर्ष राहू शकतं, पण या पेटंटच्या कालावधी जर आपल्याला 20 वर्ष समजा आहे आणि त्या 20 वर्षामध्ये पेटंट जर आपल्याला सध्या जागतिक महामारी करोनाची आली पण त्या कंपनीची कॅपॅसिटी नाही की तेवढं लसीकरण पुरवण्याची, तर हे पेटंट आपण इतर कंपन्यांना देऊन लस बनवण्यास सांगू शकतो. पण सध्या पेटंट कंपन्यांचा खर्च जो R&D झालेला आहे तो जर जास्त असेल तर पेटंट देणं तसं उचित ठरणार नाही आणि हे नैतिकतेला धरून नाही. म्हणून सध्या पेटंट म्हणजे बौद्धिक स्वामित्वाचे जे नियम आहेत आणि आरोग्यसेवेचा अधिकार, राईट टू ॲक्सेस हेल्थ केअर, यामध्ये सध्या एक द्विधा मनस्थिती किंवा द्वंद्व पाहायला भेटतं. यामध्ये असं म्हणलं जातं की जे बौद्धिक स्वामित्व नियम आहेत ते आरोग्यसेवेच्या अधिकारासाठी अडथळे ठरतात, राईट टू ॲक्सेस हेल्थ केअर. कारण आत्ता आपण पाहतोय की डोसच मिळत नाहीत, पण ज्या कंपन्यांनी R&D म्हणजे संशोधनासाठी पैसा गुंतवलेला आहे तो पैसा तर निघाला पाहिजे, यासाठीच पेटंट आलेला आहे. भारतामध्ये भारतीय पेटंट कायदा 1970 आहे, तसंच प्रत्येक देशाचा कायदा आहे. यासाठी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आहे WTO, त्यामध्ये ट्रिप्स आहे, ट्रेड रिलेटेड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स, असे नियम बनवलेले आहेत. मग असं असताना त्यांनी सांगितलं की पेटंटली
रॉंग रिजिम जो आहे त्यामध्ये काही बदल करावे लागतील, जेणेकरून जो सध्याचं औषधाचा पुरवठा आहे तो सुरळीत होऊ शकेल आणि राईट टू ॲक्सेस हेल्थ केअर म्हणजे आरोग्य सेवेचा अधिकार हा आपल्याला मिळेल. या संदर्भात हे चांगलं आर्टिकल आहे, हेच आपण संपादकीय पाहू. जागतिक महामारीच्या काळात औषधाच्या उत्पादन व पुरवठ्याबाबत काही कंपन्यांची एक अधिकारशाही आपल्याला पाहायला भेटली. मोनोपोली आपण पाहतो, सिरम असेल, भारत बायोटेक असेल, ॲस्ट्राजेनिका असेल, स्पुटनिक वी असेल रशियाची, असे आपण थोडे थोडेच नाव ऐकतो. बाकीच्या कंपन्या लसी बनवू शकतात, त्यांनासुद्धा हे करावं लागतं, पण त्यांनी त्याचं संशोधन केलं नसल्यामुळं त्यांना ते अधिकार भेटत नाहीत. नव उदारवादी म्हणजेच न्यू लिबरलिझम धोरणानुसार सध्या पेटंटच्या सुरक्षेबद्दल आपल्याला काळजी करण्याचे कारण आहे, कारण ज्याला पेटंट दिलं आहे त्याचं प्रोडक्शन जास्त नसेल आणि पुरवठा आपल्याला जास्त हवा असेल तर न्यू लिबरलिझम म्हणतो की नव उदारमतवाद असं सांगतो की सगळ्यांना सर्व भेटलं पाहिजे, पण तसं होतच नाही ना. WTOच्या ट्रिप्सच्या अन्वये हे नवीन नियम तयार करण्यात आले होते. लक्षात ठेवा, WTOची स्थापना 1995 झालेली आहे, त्यानंतर जे ट्रिप्स जे आले होते, ट्रेड रिलेटेड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट, या अन्वये हे पेटंटबद्दल सर्व कायदे करण्यात आले होते. जलद व प्रभावी लसीकरण हे कोरोना विषाणू जगातून हद्दपार करण्यासाठी उपाय, पण त्यासाठी लसीची उपलब्धता आवश्यक आहे. सध्या पाहतो काही थोड्याशा कंपन्यांकडेच मोनोपोली लस बनवण्याची, त्यामुळे लस आपल्या भारतामध्ये सुद्धा पाहतो की लसीचा अपुरा पुरवठा आहे. काही ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करून लस संपली असे बोर्ड लावलेले आहेत. या लसीच्या उत्पादनासाठी ज्ञान व तंत्रज्ञान हस्तांतरण आवश्यक आहे. नॉलेज अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर हे महत्त्वाचं आहे की नॉलेज अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर झाली तरच प्रोडक्शन वाढणार आहे. हे ज्ञान व तंत्रज्ञान काही मोजक्या विकसित देशांकडेच पेटंट आहे. जसं पाहतो US काय कंपनी आहेत, UK काय कंपनी आहेत, युरोपियन युनियन आणि कॅनडा यामध्ये महत्त्वाच्या कंपन्या आता ही लस बनवतात, त्यामुळे विकसित देशांकडेच हे पेटंट आहे. विकसनशील देश किंवा गरीब राष्ट्रांकडे हे पेटंट नाही, त्यांना लस कधी भेटणार हे सुद्धा आपल्याकडे प्रश्न आहेत. जगातील गरीब देशांकडे लसीकरण होण्यास 2024 उजाडेल, कित्येक वर्ष मग उजाडेल, तोपर्यंत किती लोक मरतील हा एक प्रश्नच आहे. कारण आत्ताच पाहतोय आपण की भारतामध्ये काही स्मशानभूमीचं जे प्रेत जाळलेली चित्र ज्यावेळेस आपण सॅटेलाईटद्वारे टिपलेले आहेत किंवा कोणी छायाचित्रकारण घेतलेले आहेत तर किती भीषण स्थिती दिसते. त्यामुळे 2024 लसीकरण होत राहील तर किती लोक जगामध्ये मरतील ह्या महामारीमुळे. पेटंट कायद्यान्वये हा एक्सक्लुझिव्ह राईट टू मेक यूज अँड सेल अँड इन्व्हेंटिव्ह प्रोडक्ट ऑर प्रोसेस आहे. बरोबर आहे, पेटंट कायद्याने सांगितलं की एक्सक्लुझिव्ह राईट आहे मेक यूज अँड सेल इन्व्हेंटिव्ह प्रोडक्ट ऑर प्रोसेस. पेटंट त्याला ज्यांना मिळतं जे संशोधन आणि विकास म्हणजे R&D पैसा गुंतवतात. न्यू वर्ल्ड ऑर्डर नवीन जग आता संकल्पना आलेली आहे, यामध्ये हे पेटंट तुम्ही लीज करू शकता किंवा त्यातला काही भाग आपण पेटंट सरकारसुद्धा जर जास्तच गरज असेल तर काही नियम बनवून हे पेटंट दुसऱ्या कंपनींना देऊ शकतं. त्या कंपनी जो R&D कंपनी आहे ज्यांनी यासाठी पैसा गुंतवला त्यांना काही या लस तयार केलेल्यातले काही पैसे देऊन किंवा काही उत्पन्नाच्या जे त्यांना भांडवल भेटेल त्या भांडवलातला काही भाग देऊन. भारतामध्ये अशाच पद्धतीनं पेटंट ॲक्ट 1997 एखाद्या औषधावरील एकाधिकारी तत्व हटवण्याची तरतूद आपण केलेली आहे. मोनोपोली कशा हटवायचे आपण काही नियम केलेले आहेत, ज्यामध्ये या कायद्यानुसार भारतात औषध बनवण्याच्या प्रक्रियेला म्हणजे प्रोसेस पेटंट आहे. आपण काही देशामध्ये दोन पेटंटचे प्रकार आहेत, प्रोडक्ट पेटंट आणि प्रोसेस पेटंट. भारतामध्ये प्रोसेस पेटंट आहे, प्रोडक्ट नाही. आपण बघतो भारत हे जेनरिक औषधांचं हब बनलेलं आहे. याचं कारणच असं आहे की भारतात काय केलेलं जातं, समजा पॅरासिटामॉल आहे ही एका प्रोसेसून रिॲक्शन करून काही रसायनांची मिळून केली जाते, पण आपण पॅरासिटामॉल वेगळ्या पद्धतीने असं बनवणार की जे पॅरासिटामॉलच आपण बनवणार पण यामध्ये जे प्रोसेस आहे ती वेगळी वापरणार. भारत ह्या प्रोसेस पेटंटला देतो, प्रोडक्ट पेटंट भारत देत नाही. त्यामुळे काय होतं, भारतात भरपूर कंपन्या प्रोसेस वेगवेगळी तयार करून तोच किंवा तेच औषध तयार करतात. त्यामुळे काय होतं, इतर कंपन्यांचा जो पेटंटचा हक्क आहे तो डावललाही जात नाही आणि आपल्या दुसऱ्या कंपनी लस बनवू शकतात किंवा ते प्रोडक्ट बनवू शकतात. यामुळे भारतात जेनरिक औषधं जास्त बनवण्यास सुरुवात झाली. भारतात कंपन्याही भरपूर आहेत ज्यामुळं आता भारत जगाचा औषधाचा पुरवठादार देश बनलेला आहे. आणि हे असं असल्यामुळं भारतामध्ये फक्त काय प्रोसेस पेटंट आहे, प्रोडक्ट पेटंटला आपण जास्त महत्त्व दिलेलं नाही. या नियमाला अनुसरून भारताकडे जेनरिक औषधाच्या कंपन्या आहेत आणि त्यामुळेच भारतात परवडण्यायोग्य किमतीत औषधं मिळतात, अफोर्डेबल ड्रग. जसं आपण पाहिलं ज्यावेळेस हायड्रोक्लोरोक्विन वापरायला अमेरिकेनं आपल्याकडे मागितलं तेव्हा सगळ्यात स्वस्त आपल्याकडे होतं, कारण भारतात सगळ्यात जास्त कंपन्या हायड्रोक्लोरोक्विन बनवत होत्या. मलेरियावर हे औषध होतं. आत्ता आपण पाहतोय की लसीच्या बाबतीत सिरम आणि बायोटेकमधून सुद्धा भरपूर पुरवठा केला जातो, कारण भारतामध्ये सर्वात जास्त जेनरिक औषधं तयार करणाऱ्या कंपन्या आहेत. पॅरासिटामॉलसुद्धा भारतात सगळ्यात जास्त तयार होतं. काही औषधं अशी आहेत की भारतात सगळ्यात जास्त बनवलं जातात, ते जगाला निर्यात केली जातात. याचं कारण म्हणजे आपलं पेटंट ॲक्टमध्ये आपण काही लूपहोल्स शोधलेले आहेत जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा भेटतो.
आता यासंबंधी दोन विरोधाभास आहेत की संशोधन व विकास करणाऱ्या म्हणजेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट करण्याची कंपन्यांची गुंतवणूक ते पण बरोबर आहे, ते कित्येक करोड रुपये गुंतवणार ते त्यांना माघारी भेटली पाहिजे. जर असं जर एखादी आपण तयार केलेल्या औषधाचं प्रोडक्ट पेटंट असेल किंवा प्रोसेस पेटंट जर एखाद्यानं चोरून ते तयार केलं तर ह्या त्या कंपन्यांनी गुंतवलेला जे भांडवल असेल ते त्यांचं माघारी त्यांना भेटणारच नाही. आणि ज्यांनी रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलं नसेल त्यांचा डायरेक्टली त्यांना ते प्रोडक्ट कसं तयार करायचं हे जर माहीत झालेलं असेल तर ते कमी किमतीला विकू शकतात, कारण त्यांना कोणताच खर्च आला नव्हता प्रोडक्ट बनवण्याचा. दुसरं, एकाधिकारशाही असल्याशिवाय संशोधन चालना मिळणे अशक्य, हे सुद्धा बरोबर आहे. जर मोनोपोली नसेल, त्या कंपन्यांना फायदा मिळणार नसेल तर संशोधन करायला कोणच तयार होणार नाही, कारण हे सर्व पैशाचं गणित आहे. पैसा जास्त कुठून मिळतो यामध्येच लोक पैसा गुंतवणार. उदाहरणार्थ हे जर रिसर्च यामध्ये औषधामध्ये केला, त्यांना प्रॉडक्ट पेटंट आणि प्रोसेस पेटंट भेटलं तर ते स्वतःच औषधं बनवतील, स्वतःच दर ठरवतील आणि ज्यानुसार त्या औषधाची किंमत त्यांच्या जेवढं भांडवल गुंतवले त्याच्या कित्येक पटीनं जास्त ठेवून ते स्वतःचे पैसे रिटर्न करतात, म्हणजे भांडवल गुंतवून जास्त प्रमाणात नफा मिळवण्याची ते संधी साधतात. आता यामुळे काय होतं, पेटंट काढून टाकणे हे कंपनीची गुंतवणूक क्षमता कमी करणार आहे, हे सुद्धा बरोबर आहे. जर आपण पेटंट हे नाही ठेवलं तर कुठलीच कंपनी गुंतवणूक करायला मागणार नाही, त्यामुळे संशोधनाला चालना भेटणार नाही. संशोधन चालना नाही भेटली तर असे रोग आले तर औषध कुठलं बनवायचं हे कोणच करणार नाही. यासाठी पेटंट हे एक सर्वात महत्त्वाचं आहे असे या इथं सांगितले. मग यासाठी उपाय काय आपल्याला करावे लागतील, लोकांकडून पैसा जमवणे हे सर्वात महत्त्वाचा उपाय. फ्लो फ्रॉम पब्लिक फंड, साधारण फंड आहे ते, फंड झाले ते फंड आहे. फ्लो फ्रॉम पब्लिक फंड, लोकांकडून पैसा आपल्याला जमावा लागेल. आपण पब्लिक फंड म्हणजे काही प्रमाणात अशा कंपन्या ज्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट करतात यांना पब्लिक फंड म्हणून पैसा उभा करून दिला तर त्यांच्यावर कर्ज निर्माण होणार नाही. कर्ज निर्माण झालं नाही तर ते अफोर्डेबल किमतीमध्ये म्हणजे परवडण्यायोग्य ह्याच्यामध्ये औषध बनवणारं एक प्रोसेस किंवा प्रॉडक्ट तयार करू शकतील, जेणेकरून जो आपल्याला कमी किमतीत भेटू शकेल. दोन, यामुळे कंपन्यांना संशोधन व विकास कार्य करण्यास हातभार लागेल, जेणेकरून कर्ज काढून काम करण्यापेक्षा जर पब्लिक फंड जर आला तर त्यांना तो जो त्रास असतो पैशाचा तो कमी होईल आणि त्यामुळे संशोधन आणि विकास हे फास्ट प्रमाणात होऊन जाईल. उत्पादनाचे मूल्य परवडण्यायोग्य, जे प्रॉडक्ट बनेल तो कमी किमतीत ठेवता येईल कारण त्यामध्ये त्यांना कोणताच पैशाचा त्रास जाणवला नाही, कारण पब्लिककडून फंड आलेला होता. एकाधिकारशाही म्हणजेच मोनोपोली व आरोग्यसेवेचा अधिकार, राईट टू ॲक्सेस हेल्थ, यामध्ये मध्यम मार्ग काढायला हवा. या दोन्हीचाही मध्यम मार्ग काढला पाहिजे की एकाधिकारशाहीसुद्धा निर्माण नाही झाली पाहिजे आणि राईट टू ॲक्सेस हेल्थ केअरसुद्धा मिळाला पाहिजे. या संदर्भात आपण काही असे नियम बनवले पाहिजेत की जनतेच्या हिताचे असले पाहिजेत. ट्रिप्स रिजिम हा काळानुरूप बदलायला हवा. 1995 WTO आल्याने जर आपण ट्रिप्स जो केलेला आहे, ट्रेड रिलेटेड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट, यामध्ये काही बदल करायला हवेत. काळानुरूप बदल केले तर त्या कायद्याचं महत्त्व वाढतं. जर कायदा जर स्ट्रक्चरली जर तसाच राहिला तर तो आपल्याला फायदेशीर नाही ठरला, तर त्यातून पळवाटा सुरू होतात, काळा बाजार सुरू होईल किंवा त्या कायद्याबद्दल उल्लंघन जास्त प्रमाणात होईल. म्हणून काळानुरूप या कायद्यामध्ये बदल केले पाहिजे जेणेकरून सर्वांनाच फायदा होईल. अशा पद्धतीने हे आर्टिकल होतं चांगल्या पद्धतीनं, आपल्याला UPSC मेन्सच्या आन्सर रायटिंगसाठी महत्त्वाचं आहे. यानंतर आता 28 एप्रिलपासून लसीकरणाची सुरुवात होणार आहे, तर तुम्ही लसीकरण कसे कराल हे सर्वात महत्त्वाचं आहे. कोविन ॲपवर तुम्हाला नोंदणी करावी लागेल. आता कोरोना प्रतिबंधक लसीसाठी 3rd टप्प्यापासून 18च्या पुढील सर्वांना आता नोंदणी करून लस घ्यावी लागणार आहे. फक्त यामध्ये 45 वर्षावरांना नोंदणी नाही केली तर डायरेक्टली लस भेटते, पण 18 वर्षापुढील जे आहेत 44 वर्षापर्यंत त्यांना नोंदणी करावीच लागणार आहे. कोरोना प्रतिबंधक लसीच्या 3rd टप्प्याला 1 मेपासून सुरुवात होणार आहे. 18 वर्षापुढील सर्व नागरिकांना या टप्प्यात लसीकरण घेता येणार आहे. लस घेण्यासाठी आधी नोंदणी करायची, ते कोविन ॲप दाखवलेलं आहे बघा कसं करायचं. लसीकरण केंद्रावर जाण्यापूर्वी तुम्ही काय काय केलं पाहिजे, हे लसीकरणाची नोंदणी केली, ज्या दिवशी तुम्हाला तारीख भेटेल त्या दिवशी तुम्ही भरपूर नाश्ता करून गेलं पाहिजे. तुम्हाला कोरोना होऊन गेला असेल तर बरे झाल्यानंतर 4 ते 6 आठवड्याने तुम्ही लस घेणे योग्य ठरेल. ताप आणि खोकला असेल तर लस घेणं टाळलं पाहिजे. आता लसीकरण केंद्रावर काय होईल, तुम्ही केंद्राच्या प्रवेशद्वारावर तुमची तपासणी केली जाईल, तुमच्याकडील कागदपत्रांची पडताळणी त्यात होईल, पुढे वेटिंग एरियामध्ये तुमचा फोटो ID व कोविन ॲपवरील माहिती सुसंगत आहे का नाही याची तपासणी केली जाईल. लस घेतल्यानंतर 1/2 तास तुमचे निरीक्षण केले जाईल, तुम्हाला लसीचा काही दुष्परिणाम होत नाही ना, काही ना अलर्जी असते तर काही होत असेल तर ते पाहिले जाईल. यानंतर तुम्हाला जर तसं होत नसेल तर घरी सोडलं जाईल. आणि लसीकरण तुम्ही असं फास्ट केलं तर आपल्या जो कोरोना आहे जे वाढता फैलाव आहे तोही आटोक्यात येणार आहे. आता यामध्ये 45 वर्षावरील नागरिकांना थेट लसीकरण केंद्रात जाऊन लस घेता येणार आहे. त्यातल्या त्यात दुसरा डोस असेल तर त्यांना प्रायोरिटी दिलं जाईल. यामध्ये 18 वर्षापुढील नागरिकांना मात्र नोंदणी केल्यानंतरच लस घेता येणार आहे. 1 मेपासून लसीकरण आहे, त्याची 28 म्हणजे आजपासून सुरुवात होते. तुम्ही नोंदणी करून लस घेऊ शकता. थँक्यू. अशा पद्धतीनं आजचा आपण चालू घडामोडी पाहिल्या. तुम्ही लोकमान्यला जॉईन व्हा. लोकमान्य MPSC UPSC यूट्यूबवर चॅनल आहे,
त्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली टेलिग्राम लिंक फॉलो करून तुम्ही वेळोवेळी मिळालेले अपडेट पाहू शकता. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.